नमस्कार मित्रांनो, मी विलास बेदरे आपले सर्वांचं स्वागत करतो ॲक्टिव ॲग्रीटेक या चॅनलवर. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एका अशा सोयाबीन वाणाची माहिती की ज्या सोयाबीन वाणाचं उत्पन्न हे एकरी 30 क्विंटल ते 50 क्विंटलपर्यंत आहे. आपण मागे पेपरमध्ये बातमीसुद्धा वाचली असेल की अमेरिकेतील एका शेतकऱ्याने चक्क एका एकरमध्ये 51 क्विंटल हे सोयाबीनचं उत्पन्न घेत आहे. तर अशा भरघोस उत्पन्न देणाऱ्या सोयाबीनचं नाव आहे GM सोयाबीन. GM सोयाबीन म्हणजे जेनेटिक मॉडिफाईड सोयाबीन, म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये जनुकीय बदल केलेलं सोयाबीनचं वाण, यालाच आपण GM सोयाबीन असं म्हणतो. GM सोयाबीन म्हणजे काय की ज्या चांगल्या बियाणापासून ज्या बियाण्याची रोग प्रतिकार शक्ती ही जास्त आहे आणि उत्पन्न देण्याचे प्रमाण सुद्धा जास्त आहे अशा बियाण्यापासून जी नवीन वाण तयार होतो त्या वाणाला GM सोयाबीन असं म्हणतात. GM सोयाबीनचा वापर हे जगातील जे प्रमुख सोयाबीन उत्पादक देश आहेत ते करतात, त्यामध्ये अमेरिका, ब्राझील किंवा अर्जेंटिना आणि इतर जे प्रमुख देश आहेत ते या सोयाबीनचा वापर करून मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतात. तेथील शेतकऱ्यांना एकरी 30 ते 50 क्विंटल या दरम्यान उत्पन्न होते. पण आपल्या भारत देशामध्ये या GM सोयाबीनला बंदी आहे. काही पर्यावरणवाद्याच्या म्हणण्यानुसार या सोयाबीनचा जर आपल्या देशात वापर केला तर आपल्या जमिनीचा पोत हा खराब होईल, जमिनीचा ऱ्यास होईल आणि मनुष्याचे आयुष्य सुद्धा हे कमी होईल, हा त्यांचा विरोध आहे. पण ते साफपणे असं दुर्लक्ष करतात की जे विकसित देश आहेत, जे विकसित देश आपल्यापेक्षा पर्यावरणाची, आरोग्याची, स्वच्छतेची काळजी आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त घेतात, ते देश आज GM सोयाबीनचा वापर करून मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं उत्पादन घेत आहेत. त्यामध्ये आपल्याला माहितीच आहे की अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना आणि इतर देश हे ते सोयाबीनचा वापर करून आज जगातील प्रमुख सोयाबीन उत्पादक देश म्हणून गणले जातात. तर माझी आई पर्यावरणवाद्यांना अशी विनंती आहे की आपण नक्कीच विचारपूर्वक निर्णय घेऊन शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा कसा होईल या दृष्टीने GM सोयाबीनच्या विरोधाबद्दल आपण निर्णय घ्यावा. आपला शेतकरी जागतिक स्पर्धेत टिकला पाहिजे असे जर आपल्याला वाटत असेल तर आपल्या शेतकऱ्यांना आपण नवनवीन तंत्रज्ञान, नवीन नवीन लागवड पद्धती, बियाणे, नियोजन, व्यवस्थापन ह्या दिलं पाहिजे किंवा शेतकऱ्यांनीसुद्धा ते आत्मसात केलंच पाहिजे. आपण बघू शकतो की आपण BT कपाशी या बियाण्यामध्ये आपण ते बियाणे वापरून मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली आहे. आज आपण जागतिक पहिल्या 5 मध्ये आपला देश हा कापूस उत्पादक म्हणून येतोय. तर हा कशामुळे येतोय की नवीन आणि विकसित कपाशीचं वाण आपल्याला मिळालं आणि ते वाण म्हणून आपल्या शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून, योग्य व्यवस्थापन करून त्या वाणाच्यापासून मोठ्या प्रमाणात कपाशीचं उत्पादन हे घेतलेलं आहे. त्याच प्रकारे जर आपल्याला GM सोयाबीन ही मिळाली तर नक्कीच आपले शेतकरी वेगवेगळी लागवड पद्धती अवलंबतील, वेगवेगळ्या पद्धती अवलंबतील, नियोजन व्यवस्थापन करून मोठ्या प्रमाणात GM सोयाबीनचं उत्पादन सुद्धा आपल्या देशामध्ये घेतील. सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यातील सरासरी उत्पन्न हे 18 ते 19 क्विंटल या दरम्यान आपण घेतो. पण हे जर आपण GM सोयाबीन वापरलं तर नक्कीच शेतकरी आपले नियोजन बदलतील, लागवड पद्धती बदलतील, व्यवस्थापन बदलतील आणि या सोयाबीनचं सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन सोयाबीनचं उत्पादन हे वाढवतो. मित्रांनो, GM सोयाबीन हे वाण किती महत्वाचं आहे हे आपल्याला कळलंच असेल. पण GM सोयाबीन जेव्हा आपल्या देशात येईल तेव्हा येईल. पण आज आपल्या देशामध्ये सुद्धा कृषी विद्यापीठाने नवनवीन सोयाबीन वाणाची निर्मिती केलेली आहे. आपण बघू शकता की फुले दुर्वा 992, फुले किमया 753, KDS 726, MAUS 158, MAUS 612, विक्रांत, करिश्मा, ग्रीन गोल्ड 33 या आणि नवीन इतर नवीन वाणाची निर्मिती आपल्या कृषी विद्यापीठाने केली आहे. तर शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचा फायदा करावा तर तो या प्रकारे आपण करू शकतो की हे जे बियाणे आहे हेच बियाणे आपण सोयाबीन म्हणून न विकता हेच शेतकऱ्यांना बियाणे म्हणून विकावे. मित्रांनो, GM सोयाबीन बद्दल आपल्याला काय वाटते हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.